नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सर्वांची फेवरेट असणारी आईस्क्रीम म्हणजेच राजभोग आईस्क्रीम बघणार आहे ही आईस्क्रीम अतिशय टेस्टी आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार होते अगदी अर्धा लिटर दुधापासून आपली अडीच लिटर आईस्क्रीम तयार होते चला तर मग बनवूया आपण राजभोग आईस्क्रीम बघा मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं त्यातलंच दूध थोडं मी एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला जी एम एस पावडर घ्यायचा आहे आपला जो चमच्याचा सेट असते त्यातला सर्वात मोठा चम्मच म्हणजे टेबलस्पूनच्या चमचानी दोन चमचे जे एम एस पावडर टाकायचा आहे कॉर्नफ्लावर पण त्याच चमचानी दोन टेबलस्पून बघा आणि मिल्क पावडर पण दोन टेबलस्पून फक्त आपल्याला सी एम सी पावडर जो आहे तो चिमटीने दोन चिमूट टाकायचा आहे किंवा मग त्याच सेटमधला छोटा चम्मच इथे सर्वात छोटा त्याने एक चम्मच फार टाकायचा नाही हा पावडर बघा मी नऊ टेबलस्पून चम चमचाने मोजून साखर घेतलेली आहे नऊ चमचे टेबलस्पूनच्या चमचाने हे, चम टेबल चा चम हे दूध मी गॅसवर ठेवून दिलं गरम करायला आणि याचं छान घोळ बनवून घ्यायचं आहे जे आपण पावडर टाकला सर्व त्याचं छान मिक्स करून घ्यायचं बघा अगदी एकजीव करून घ्यायचं हे गुठळ्या राहिल्या पाहिजे नाही आपल्या याच्यात आणि आपण याला गाळून घेऊ नंतर चाळणीच्या मदतीने म्हणजे याच्या गुठळ्या नाही राहणार आणि असेल गुठळ्या तर आपण फोडून घेऊ छान मिक्स करायचं अगदी एक चाळणी घेतली मी चहा गाळणी आणि त्याने छान गाळून घ्यायचं म्हणजे ज्या वरती गुठळ्या राहते त्या सर्व एकजीव होऊन जाणार म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये लम्स तयार होणार नाही बघा छान याचं लिक्विड फॉर्ममध्ये येऊन जाणार हे सगळं गाळून घ्यायचं व्यवस्थित गुठळ्या जर असेल तर फोडून घ्यायच्या बघा आता आपलं दूध गरम हो झालं आहे बस एक उकळी द्यायची आपण नंतर आपण आपलं जे पा पावडर बनवलेलं आहे आपण मिक्स बनवलेलं आहे दुधाचं ते टाकून घ्यायचं बघा फार घट्ट नाही उद्या दुधाला फक्त एक उकळी द्यायची आणि नंतर जे आपण घोळ बनवलं आहे ते टाकून द्यायचं सगळे पावडर मिक्स करून अगदी मस्त होते हे आईस्क्रीम आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होते आपले मुलं पण मस्त खुश होऊन जाणार बघा आता जे आपण दूध आहे वेगळं पावडर टाकून छान गाळून घेतलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं गॅस अगदी सीम ठेवायचा मोठी करायची नाही अगदी छोटी गॅस ठेवायची नाही तर आपलं दूध खालून करपून जाणार याला आपल्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे हे टाकल्यानंतर हे छान घट्ट येणार बघा याचा ये रंग पण चेंज झालेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे थोडं दूध बघा फार शिजवायचं नाही आपल्याला याला फक्त एक उकळी द्यायची आहे आणि बंद करायची आहे बघा मी गॅस बंद केलेली आहे आताही आपल्याला रूम टेम्परेचरला छान थंड करून घ्यायचं आहे बघा मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे दूध आता मी एक कंटेनर घेतला आहे कंटेनरमध्ये छान दूध ट्रान्सफर करून घ्यायचं बघा पूर्ण पॅक करून आपल्याला हे दहा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये दहा तासासाठी आता मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे काजू बदाम आणि पिस्ता छान बारीक करून घेतलेले आहे आणि त्याला छान भाजून घेत आहे एका पॅनमध्ये टाकायचे चा, आणि छान भाजून घ्यायचे गॅस अगदी मंद ठेवायची बरं ते भाजून झालेलं आहे आपल्या आता मी खोवा भाजणार आहे मी पन्नास ग्राम खोवा घेतलेला आहे हा बिना साखरेचा खोवा आहे आपल्याला गोड खवा नाही घ्यायचा आहे बिना साखरेचा घ्यायचा आहे बघा याला पण छान गरम करून घ्यायचा गॅस ग्या अगदी कमी ठेवायची आहे कारण आपण राजभोग आईस्क्रीम बनवणार आहे त्यामध्ये खवा अगदी पाहिजेच आपल्याला बघा दहा तास झालेले आहे मी फ्रीजरमधून डब्बा काढलेला आहे आपला आईस्क्रीमचा सेट झाली का तर बघू आपण आईस्क्रीम बघा मस्त सेट झालेली आहे बघा एकदम कडक झालेली आहे बघा आता आपल्याला या स्टेजला याला बीट करून घ्यायची आहे छान छोटे छोटे पीसेस करायचे याचे बघा असे छोटे छोटे पीसेस करायचे आणि एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करायची बघा मी एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आता आपल्या बीटरच्या साह्याने याला बीट करायचे तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही मिक्सीच्या जारमध्ये पण करू शकता पण मिक्सीच्या जारमध्ये एवढी फुगणार नाही फ्लफी होणार नाही बघा अडीच लिटर नाही होणार तुमची तयार एक ते सव्वा लिटर किंवा दीड लिटर तयार होणार बघा असं छान हळूहळू फेटून घ्यायचं परत फेटून घ्यायचं आपल्याला एकदम सॉफ्ट होतपर्यंत फेटून घ्यायचं आहे अगदी डबल होतपर्यंत बघा पूर्ण डबल झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे आपल्या आईस्क्रीमचा बघा या स्टेजला मी मीटर बंद केला आणि एक कप दुधाची साय टाकून घेतलेली आहे मी क्रीम आहे ही दुधावरची तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम पण घेऊ शकता याऐवजी आणि आपण जो गरम केलेला खोवा आहे तो पण टाकून घेतलेला मी पन्नास ग्राम बघा याला पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं बिटर फिरवून घ्यायचं बिटरनी अगदी लो स्पीडवर म्हणजे पूर्ण एक जीव होऊन जाणार माझ्याकडे मिल्कमेड आहे मी दोन चमचे मिल्कमेड टाकून घेणार आहे दोन टेबलस्पून मी नऊ चमचे साखर टाकली आणि दोन चमचे मिल्कमेड टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर मिल्कमेड नसेल तर तुम्ही साखरच वाढवून टाकायचे आहे दहा ते अकरा चमचे बघा थोडं बीट करून घ्यायचं परत अगदी मस्त अगदी छान आईस्क्रीम तयार होते अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशी आणि टेस्ट पण छान लागते आता आपले ड्रायफ्रूट्स आहे ते टाकून घ्यायचं राजभोग आईस्क्रीम म्हटलं की ड्रायफ्रूट्स भरपूर पाहिजे आता यामध्ये माझ्याकडे राजभोग इसेन्स आहे तुम्ही कुल्फी इसेन्स पण घेऊ शकता बघा एक टेक्स एक टेबलस्पून मी टाकून घेणार आहे एक चमचानी मोठ्या चमचानी आणि माझ्याकडे कलर नाही आहे राजभोगचा त्याच्यामुळे मी चॉकलेट कलर काही ड्रॉप्स टाकून घेणार आहे चार ते पाच ड्रॉप्स मी टाकून घेतलेले आहे राजभोगला फार कलर नसतो अगदी किंचित थोडासा कलर असतो बघा सर्व मिक्स झालेला आहे छान आता आपल्याला याच्यात कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे मी अर्धा अर्धा लिटरचे दोन ट्रा कंटेनर घेतलेला आहे एक लिटरचा एक घेतला पण परत मला एक लागणार यामध्ये होणार नाही कारण आपली अडीच लिटर आईस्क्रीम तयार होते बघा एक लिटरचा एक भरला दोन अर्धा अर्धा लिटरचे भरले आणि हा पण भरला आहे बघ म्हणजे आपली अडीच लिटर आईस्क्रीम तयार झालेली आहे बघा हा पण अर्धा भरलेला आहे बघा याला टॅप करून घ्यायचं आणि पूर्ण एअरटाईट करून घ्यायचं आणि फ्रीझरला ठेवून द्यायचं आहे आपल्याला सर्वयाचे झाकण छान लावून घ्यायचे बघा हीच आईस्क्रीम आपण व्हिपिंग क्रीम, क्रीम यूज करून पण बनवू शकतो सेम प्रोसिजर फक्त आपल्याला एस पावडरच्या ऐवजी व्हिप क्रीम वापरायची आहे बघा आता आपल्याला याला दहा तासासाठी ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये बघा दहा तास झालेले आहे आता आपण हे ओपन करून बघूया आपली आईस्क्रीम कशी सेट झाली आहे तर बघा किती मस्त सेट झालेली आहे आपली स्क्रीन बघा मी एक आईस्क्रीम बाऊल घेतलेला आहे यामध्ये मी तुम्हाला काढून दाखवते स्कूप घेतलेला आहे मी आईस्क्रीम स्कूप आणि आणि छान काढून दाखवणार आहे तुम्हाला अगदी मस्त सॉफ्ट झालेली आहे बघा अलगत निघाली एकदम आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशी झालेली आहे आपली आईस्क्रीम वाव खूपच सुंदर बघा तयार आहे आपली राजभोग आईस्क्रीम थोडे ड्राई फ्रूट्स आणि माझ्याकडे काही रोज पेटल्स आहेत त्या पण मी टाकून घेतल्या अगदी राजेश आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा एंड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद